शेतकऱ्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा चक्काजाम। शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी। सोलापूर नागपूर महामार्गावर स्वाभिमानी आक्रमक। शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून आज सोलापूर नागपूर या महामार्गावरील चिखली तालुक्यातील पेट येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी 22 फेब्रुवारी पासून कोल्हापूर येथे याच मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे। मात्र या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने राजू शेट्टी यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती। त्याच पार्श्वभूमीवर आज बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली। बुलडाणा जिल्ह्यातील सोलापूर नागपूर महामार्गावरील पेट येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यावेळी महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर सरकारने वेळीच आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यभरातील महावितरणचे कार्यालय उद्ध्वस्त करू असा इशाराही यावेळी तुपकर यांनी दिला आहे। पोलिसांनी तुपकर यांना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे। देशातील शेतकऱ्यांचे नेते माननीय राजू शेट्टी साहेब गेल्या 11-12 दिवसापासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाला बसले आहेत। शेतकऱ्यांना रात्रीची वीज नको, दिवसा वीज द्या आणि पूर्ण वेळ वीज द्या, लोड शेडिंग बंद करा, ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे। 11-12 दिवसापासून देशातला एखादा शेतकरी नेता उपोषणाला बसतो, आंदोलनाला बसतायत, तरी सुद्धा हे सरकार दखल घ्यायला तयार नाही। एका बाजूला उद्योगपतींचे लाड करायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला मारायचं हे सरकारचं धोरण आहे। राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी आज नागपूर सोलापूर महामार्ग या ठिकाणी अडून ठेवलेला आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी जर का राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलनावर मार्ग निघाला नाही आणि शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज आणि लोड शेडिंग बंद झाला नाही, तर मग मात्र या राज्यातलं एकही महावितरणचं कार्यालय आम्ही शिल्लक ठेवणार नाही। सगळ्या महावितरणचे कार्यालय आम्ही उद्ध्वस्त करू, ही आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे। कोणाला यायचं मैदानात त्यांनी यावं, पण आता राज्यातला शेतकरी खवळलेला आहे, या सरकारला गुडघे टेकायला भाग पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी आमची भूमिका आहे।